बोराबा मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्या भागावायास मिळणार आहे त्यामध्ये आता मुकादामांच्या घरी आद्याचे लग्न असल्यामुळे सर्वजण हे आद्याच्या लग्नात तयारीत मग्न असतात अनय हा मुकादामांच्या घरी येऊन सर्वजण अनयला आता गिफ्ट देतात रेवाने सुद्धा आद्याला गिफ्ट दिलेले असते तर विठोबाची मूर्ती देऊन आद्याला रामा आणि अक्षयने मोठ्या आशीर्वाद दिलेला असतो इकडे मात्र आद्याचे तोंड हे वाकडेच असते कारण पाठीमागच्या वेळी रामाने आपल्या लग्नात कसा व्हिडिओ प्ले केला आणि आपले अनैसोबत होणारे लग्न मोडले याचा आता आद्याला राग आलेला असतो तेव्हा आता आद्या ही अक्षयकडे येते आणि अक्षयला म्हणते की ब्रो मला तू एक सरप्राईज गिफ्ट देणार होता तर अक्षय म्हणतो की आद्या तुला जे लागते ते माग तेव्हा आद्या म्हणते की मला रमावहिनी माझ्या लग्नात नको आहे तेव्हा अक्षयला मोठा धक्का बसलेला असतो पण आद्याने अक्षयकडून वचन घेतलेले असते तेव्हा आता आद्याला दिलेल्या वचनाला जागण्यासाठी अखेर अक्षय हा आद्याला म्हणतो की आद्या तुला जर रामा या लग्नात नको आहे ना तर रामा या लग्नात नसेन तेव्हा आद्याला आनंद झालेला असतो पण त्याचवेळी रामाने बा पाठीमागून आद्या आणि अक्षयचे ते बोलणे ऐकलेले असते अक्षयला मात्र त्याच्या मनात आता मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो आपल्या रामाला आता या लग्नात आद्याने थांबायचे सांगितलेले नाही तेव्हा आता आपण रामाला हे कसे सांगायचे तर या विचाराने अक्षय आता वेडापिसा झालेला असतो आणि तसेच अक्षय आता बेडरूममध्ये येतो तेव्हा बेडरूममध्ये येताच आता अक्षय हा रामाचा राग राग करू लागतो कारण आता त्याला रामाला आद्याच्या लग्नामध्ये थांबायचे नाही असे सांगायचे असते पण त्याचे मन ते बोलण्यासाठी तयार होत नसते तेव्हा रमा हुशारीने अक्षयला म्हणते की मला माहीत आहे आद्याला तुम्ही वचन दिले आहे की मी आद्याला या लग्नात नको हे तेव्हा रमाला हे कसे समजले या विचाराने आता अक्षयला मोठा धक्का बसलेला असतो तर लगेचच रमा कपाटातून तिचे कपडे काढून ती बॅगमध्ये भरते आणि ती बॅग घेऊन दरवाजाच्या बाहेर येते इकडे आता आद्या ही तिच्या लग्नाच्या तयारीनिशी सर्वजण आद्याभोवती गोळा झालेले असतात त्याचवेळी रमा तिची बॅग घेऊन ही सर्वांसमोर येते तेव्हा आता रमाला बघता सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो तर आई आजी रमाची ती बॅग आणि रमाला बघून विचार करते की ही आता कुठे निघाली आणि रमाचे हे आता नवीन पुन्हा काय नाटक आता इकडे मात्र अक्षयला काय करावे आणि काय नाही समजत नसते तर रेवा आणि आद्याला मोठा आनंद झालेला असतो इकडे एक एक पाऊल पुढे टाकत रामा जात असते पण त्याच वेळेस आता इकडे अक्षयसुद्धा रामाच्या पाठीमागे जाऊ लागतो तर आता अक्षय जात असलेला बघून आद्या पुढे येत म्हणते की ब्रो तू कुठे चाललायस तर अक्षय म्हणतो की मी बहिणीचे कर्तव्य पूर्ण करून बहिणीला जे वचन दिले होते ते पूर्ण केले आता बायकोच्या हक्काने मला नवऱ्याचे कर्तव्य पूर्ण करायचे आहे आणि त्यासाठी मी रमासोबत जात आहे कारण जिथे रमा तिथे अक्षय कारण रमा ही माझी बायको आहे तेव्हा रमा आणि अक्षय कधीच वेगळे होऊ शकत नाही रमा जर हे घर सोडून जाते तर मला सुद्धा बायकोचे कर्तव्य पूर्ण करून तिच्याबरोबर तिची साथ द्यायला तिच्यासोबत जायला हवे म्हणून मी जात आहे तेव्हा सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो त्याचवेळी आई आजी आज उठून पुढे येत म्हणते की अक्षय आद्याचं लग्न आहे आणि तू हे, हे काय नाटक लावलेस तू जर या लग्नात नसेल तर हे लग्न कसे होईल तेव्हा अक्षय म्हणतो की आद्याला रमा या लागणार नको आहे तर मलासुद्धा सोबतच हवी आहे तेव्हा मी जात आहे तर आता आद्याला आणि आजीला काय करावे समजत नसते तेवढ्यात आनय पुढे येतो आणि म्हणतो की आद्या तुला काही माहीत आहे का आज हे जे वेडिंग होते ना ते फक्त रामा आणि घडलेली सर्व हकीकत आता अनय सर्वांना सांगतो अनय म्हणतो की माझे तुझ्यासोबत माझ्या मम्माने लग्न कधीच लावून दिले नसते पण रामा मोठ्या हुशारीने सर्व सत्य हे माझ्या मम्माला सांगितले आणि त्यामुळेच मम्माला सर्व सत्य पटले आणि तेच खरे सत्य आता पटल्यामुळे मम्मा ही माझे लग्न तुझ्यासोबत लावून देण्यासाठी तयार झाली नाही तर हे सर्व कधीच शक्य नव्हते तेव्हा ते शब्द ऐकून आता आभ्या रामाकांत आणि आद्याला मोठा धक्का बसलेला असतो आभ्या लगेचच विचार करतो की ज्या रामावहिनीवरती आपण अविश्वास दाखवला तिच्या तिला त्रास दिला आणि तीच रामावहिनी आज आपल्या आद्यासाठी धावून आली आपल्या बहिणीचे मोडलेला संसार रामाने पुन्हा बसवला याचा आता आभ्या आणि समोर येऊन मोठा उलगाडा झालेला असतो तेव्हा लगेचच आभ्या पुढे येत म्हणतो की रामा हे लग्न तूच जुळून आणले आणि आज आद्याने तुलाच घराबाहेर जायला सांगितले तेव्हा आद्याच्या वतीने मी तुझी माफी मागतो आणि प्लीज तू या घरातून जाऊ नकोस कारण तुझ्या आशीर्वादाशिवाय हे लग्न कसे होणार तेव्हा ते ऐकून ते आता रामाला काय करावे नाही काय नाही समजत नसते पण आता अक्षयची आज्ञा शिरसावध्य मानून रमा ही अक्षयकडे बघत असते रमा म्हणते की मला माझ्या जा नवऱ्याने जाण्यासाठी शब्द दिला आहे तेव्हा नवऱ्याचा शब्द मी कसा मोडू तेव्हा आता अक्षयच्यासुद्धा मनातील रमाचा गैरसमज दूर झालेला असतो आणि आज रमाने आपल्या शब्दाला मान दिला आणि आपल्या खातर रमा ही घर सोडून जायला तयार झाली तेव्हा आता अक्षयच्या मनातील सुद्धा गैरसमज दूर झालेला असतो अक्षय विचार करतो की ज्या आरती रमाने हे लग्न जुळून लावले त्या आरती तीच रमा अद्याच्या लग्नात तो व्हिडिओ कशाला दाखवील आता असा प्रश्न अक्षयच्या समोर येऊन लगेचच अक्षय आई आजीला म्हणतो की आई आजी, आजी। मागच्या वेळीस रमाच्या मोबाईलमधील तो व्हिडिओ प्ले झाला जर रामाने तो व्हिडिओ प्ले केला असता तर रमाने हे आता अद्याचे लग्न जुळून कसे आणले असते तेव्हा नक्कीच रमाने तो व्हिडिओ मागच्या लग्नात प्ले केलेला नाही हे अक्षय आता आई आजीला सांगतो आणि अक्षयची सुद्धा खात्री झालेली असते पण आता आजीला सुद्धा काय बोलावेनी काही नाही समजत नसते तर आज रमाने मुकादमाच्या घरातील सर्व जबाबदारी उचलून अखेर आद्याचे लग्न जुळून आणले हे आता आजी समोर आलेले असते आणि आई आजीचा नाविलाज झालेला असतो त्याच वेळेस आता आई आजी पुढे येत रमाची माफी मागते माँप आणि म्हणते की रमा चुकले आमचे आम्हाला माफ कर त्याच वेळेस आता रामा ही अक्षयकडे बघू लागते आणि अक्षय काहीच बोलत नसतो तेव्हा रामा तिची बॅग घेऊन पुढे जाऊ लागते तेवढ्यात अक्षय म्हणतो की थांब आणि अक्षय त्याचा हात रामासमोर करतो आणि रामाचा हात आपल्या हातात घेत अक्षय रामाला जाण्यापासून थांबवतो तर आज अक्षय समोर आद्याच्या लग्नात दोन भयानक सत्य आलेले असते आणि खऱ्या सत्याच्या उलगाडाने रमाचा विजय झालेला असतो आणि रमा ही पुन्हा अक्षयच्या मनात जागा करून अक्षयची खऱ्या अर्थाने सावित्री बनलेली असते तेव्हा आता तो व्हिडिओ अद्याच्या लग्नात कुणी प्ले केला हे सत्य आता अक्षय शोधून काढणार आहे अक्षय म्हणतो की ज्या कोणी तो व्हिडिओ आद्याच्या लग्नात प्ले केला त्याला मी आता लवकरच शोधून काढील आणि हे ज्याने केले त्याला मी भयानक शिक्षा देणार आहे असे आता अक्षय रेवाकडे बघत बोललेला असतो तेव्हा आता रेवाचे खरे सत्य अक्षय समोर येऊन आता अक्षय रेवाला कोणती शिक्षा करणार हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा